कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे टोक असलेला आंबोली येथे प्रशासनाच्या वतीने भक्कम नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टोक असलेल्या आंबोली तालुका सावंतवाडी इथं प्रशासनाच्या वतीनं भक्कम नाकाबंदी करण्यात आली. हा मार्ग गोवा राज्यात देखील जातो. या मार्गावरील सर्व वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जाते. या ठिकाणी पोलीस आरोग्य कर्मचारी 24 तास डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. या नाक्यावर CCTV माध्यमातून तिसरा डोळाही कार्यरत आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी करून मगच सोडलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर तेथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन केलेले आहेत. मी सध्या सिंधुदुर्ग म्हणजे आंबोली हे ठिकाण तुम्ही पाहू शकता, हे आंबोली हे ठिकाण आहे. याच्यातून कर्नाटक, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा हा मार्ग आहे. येथून हे चेकपोस्ट आहे, इथे गाडी वगैरे चेक केली जाते आणि त्या गाडीनंतरच गाडीला इथे सोडलेले जाते. आणि इथे पोलीस बंदोबस्त केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथं पोलीस दूरक्षेत्र आंबोली म्हणजे सिंधुदुर्गचं हे ठिकाण आहे. ह्याच्यावरनं इथं गाडीचं वगैरे ठिकाण आहे बघा. गाड्या अशा इकडं वगैरे चेकिंग केलं जातं ह्या गाड्यांचं आणि त्याच्यानंतरच ह्या गाड्यांना प्रवेश दिला जातो. तुम्ही पाहू शकता की गाड्या कोणत्या परिस्थितीमध्ये पोलीस काम करत आहेत. आणि जो हे आहे म्हणजे सिंधुदुर्गचा हे मेन जे हद्द चालू होते तिथून हे काम चालू होते. कॅमेरामॅन राजू सुतारसह सचिन चव्हाण, SBN मराठी, सिंधुदुर्ग.